राज्यात महाराष्ट्रात जे जे चांगलं आहे ते लुटलं जात आहे. आज दुर्लक्ष कराल, मात्र कालांतरानं माझ्यावर विश्वास ठेवाल. जमिनी विकू नका, जमिनी विकलात तर स्वतःच्या पायावर धोंड मारण्याची वेळ येईल. कान डोळे उघडे ठेवा, पश्चाताप करण्याची अन्यथा वेळ येईल, असा सल्ला आज राज ठाकरेंनी कोकणासह राज्यातल्या जनतेला दिलाय. रायगडमध्ये विविध प्रकल्पांच्या नावावर जमिनींचं संपादन होत आहे. अनेक परप्रांतीय रायगडमधील जमिनी खरेदी करतायत आणि यावरूनच राज ठाकरेंनी संतप्त सवाल उपस्थित करत स्थानिकांना सल्ला दिलाय. आज दुर्लक्ष कराल, कालांतराने विश्वास ठेवाल माझ्यावरती. तेव्हा आठवेल तुम्हाला, एक राज ठाकरे आला होता आपल्याकडे, तो आपल्याला सांगून गेला होता, बोलून गेला होता, पण आपण लक्ष दिलं नाही. आपण घरकाना घाट करायलो, आपल्या हातात सगळं निघून गेलं. जे जे महाराष्ट्रामध्ये जे जे उत्तम आहे ते छिनण्याचा प्रयत्न आता चालू आहे सर्व बाजूनी. म्हणजे तुम्ही थोडक्यात पैसे देऊन बलात्कार चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. रायगड जिल्ह्यामध्ये येऊन समजा एखादे कोणी मराठी उद्योजक जर उभे राहत असतील, उभे करा. पण स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेऊ नका. अजूनही हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाही, पण ती पुढच्या 4-5 वर्षातच जाईल, फार वेळ लागणार नाही त्याला. म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय, डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा, तोंड बंद ठेवा. आणि जे जे म्हणून तुम्हाला रायगडसाठी जे जे जिल्ह्यासाठी जे जे करता येईल, महाराष्ट्रासाठी जे जे करता येईल, त्या गोष्टी तुम्ही अत्यंत सावधपणे चलाखीने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत.